शाहूवाडी शिराळा हे दोन्ही तालुके दुर्गम आणि डोंगरी भागात वसले असून शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर आणि शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातले सर्रास दुचाकी ग्राहक हे वाढत्या पेट्रोल दरामुळे अडचणीत आले आहेत. त्याला पर्याय म्हणून शिराळा इथं इलेक्ट्रिक बाईक खरेदीकडे या परिसरातले ग्राहक वळताना दिसत आहेत. शासनाच्या प्रदूषण मुक्त भारत या संकल्पनेतून ही इलेक्ट्रिक बाईक ग्राहकांना फायदेशीर ठरतीय. एकदा चार्जिंग केल्यानंतर 150 किलोमीटर बाईक जाते. अवघ्या 25 ते 30 रुपयांमध्ये 150 किलोमीटरचा सुखकर प्रवास ग्राहक करत असताना दिसत आहे. त्यामुळे ग्राहकांचा आर्थिक भार कमी होताना दिसतोय. गाडीची खरेदी तसंच दुरुस्तीची सोय एकाच ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे इलेक्ट्रिक बाईक खरेदीसाठी ग्राहक गर्दी करताना दिसतायत. यावेळी बोलताना संतोष पाटील म्हणाले, केंद्र शासनाच्या पर्यावरण मुक्त भारत या संकल्पनेतून तसंच पेट्रोलच्या वाढत्या दरातून मुक्ती मिळवण्यासाठी या गाड्या मार्केटमध्ये आल्या आहेत. ही गाडी एकदा चार्ज केल्यानंतर 150 किलोमीटर जाते. वजन वाहून नेण्याची कॅपॅसिटी 150 किलो आहे आणि स्पीड तुम्हाला 70 ते 75 पर्यंत देऊन जाते. ही गाडी सर्वसामान्यांना परवडेल एवढ्या किमतीमध्ये आपल्याला उपलब्ध होते. या गाडीचं मेंटेनन्स करण्यासाठी शोरूम टाकायच्या अगोदर आपण मेंटेनन्स करणारे जे कोण मिस्त्री आहेत त्यांना 2 महिने 3 महिन्याचं ट्रेनिंग पुणे राजस्थानच्या ठिकाणी देऊन त्यांना पूर्ण तयार करून आपल्या शोरूम मध्ये आणलेला आहे. त्यामुळे आपल्या शोरूम मधून जे कोण गाड्या नेणार आहेत त्यांना टोटली सर्व्हिसिंग आपण इथे शराळा येथेच देत आहोत. हे गाड्या म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी एक चांगली सुवर्ण संधी आहे आणि त्याचा लाभ तुम्ही सर्वांनी घ्यावा. शराळ्यासारख्या डोंगर भागांमध्ये आपण बघतोय की शेतकऱ्यांना 85-90 रुपये लिटर पर्यंत पेट्रोल गेले. त्याच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी आणि केंद्र शासनाचं धोरण म्हणजे पर्यावरण मुक्त भारत करण्याचं जे आहे त्या अनुषंगाने ह्या गाड्या मार्केटमध्ये आल्या.